कारल्याची भाजी बनवण्यासाठी मी ही पोपटी रंगाची 1/2 किलो कारली घेतली होती. त्यांना स्वच्छ धुवून छान पातळ चिरून घेतलेत. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. 1/2 वाटी ओला नारळ खाऊन घेतलाय. 3 मिरच्या, चवीसाठी मीठ आणि तेल. अगदी कमी सामग्रीमध्ये आपली भाजी खूप सुंदर तयार होते. सगळ्यात आधी आपल्याला जी चिरून ठेवलेली कारली आहे त्यांना मीठ लावून चुरून घ्यायचं आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं. मी कारली घेतली आहे ताटामध्ये. याच्यामध्ये मी मीठ घेतलंय, 1 टीस्पून इतकं मीठ घेतलेलं आहे आणि यांना छान आता चोळून ठेवायचं आहे. मीठ चोळून 10 ते 15 मिनिटं तुम्ही ठेवलं की त्याला छान पाणी सुटतं. 10 ते 15 मिनिटांनी आपल्याला ही कारली छान हाताने रगडून चुरून त्यातून पाणी काढून टाकायचं आहे. सध्या मी यांना मीठ लावून ठेवलंय. 10 मिनिटं असंच ठेवून आपल्याला नंतर ती चुरून घ्यायची आहे, त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे. 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत. आपण आता ही कारली हाताने छान चुरून घेऊया. मी कारली छान चुरून घेतलेली आहेत आणि याच्यातून आता पाणी काढून टाकायचं आहे. अशा पद्धतीने दाबून त्यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे. हे मी कारल्यातलं पाणी आता काढून घेतलेलं आहे. हे पाणी काढून आपली कारली तयार आहे. आता आपल्याला भाजी करायची आहे. आपला पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये ही चुरलेली कारली घातली आहे मी. ही आधी आपल्याला तेल न घालता अशीच कोरडी परतून घ्यायची आहे. मालवणी पद्धतीची भाजी आहे. मालवणी पद्धतीच्या कारलीची भाजी करताना कारली अशीच कोरडीच तेल न घालता परतून घ्यायची असतात आणि नंतर मग कांदा तेलात परतून मिरची वगैरे घालून त्याच्यामध्ये ही भाजी पुन्हा शिजून घ्यायची असते. जास्त करपू न देता असं हलवत राहायचं आहे, म्हणजे ही डागाळणार नाही जास्त. आपली कारली छान परतून झालेली आहे. तुम्हाला 5 ते 8 मिनिटं बिलकुल अशी त्यांना हलवत राहायचं आणि ही कारली छान शेकून घ्यायची आहे. आता ही आपण काढून घ्यायची आहेत कारली आणि याच्यामध्ये तेल घालून कांदा परतून घ्यायचा. तर मी ही कारली आता काढून घेते. तर मी पॅनमध्ये तेल घेते आहे. 2 टेबलस्पून इतकं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता ज्या मिरच्या घातल्या होत्या त्या घालते. मी 3 मिरच्या घेतल्या होत्या. मोठे मोठे तुकडे केलेत मी मिरच्यांचे, म्हणजे कारल्यामध्ये ते नीट दिसून येतील. याच्यामध्येच आता आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आणि मस्त गुलाबी होईपर्यंत याला फ्राय करायचा.
आपला कांदा मस्त गुलाबी झालाय. आता आपण हे कारलं घालूया जे आधी आपण परतून घेतलं होतं. त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये आता मीठ घालूया. याच्यातून पाणी काढताना आपण 1 टीस्पून मीठ घातलेलं होतं, पण ते पाण्यावरून निघून जातं. आता मी याच्यामध्ये 1/2 टीस्पून इतकं मीठ घातलंय. आता पुन्हा ही भाजी आपल्याला अशीच परतत राहायची आहे. याच्यात पाण्याचा वापर आपण बिलकुल करणार नाही. जे 2 टेबलस्पून आपण तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्येच ही भाजी शिजेपर्यंत परतत राहायची. आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये ओला नारळ घालणार आहोत, जो मी खवून घेतलेला आहे. 1/2 वाटी ओला नारळ आपण घालणार. जास्त खोबरं घातलं की भाजीचा जो कडवटपणा आहे त्याचं प्रमाण कमी होतं. बरं, काही जणांना ही भाजी जर कडू आवडत असेल तर त्यांनी याच्यातून पाणी नाही काढून टाकलं तरीही चालतं. पण ज्यांना जास्त कडवटपणा आवडत नाही त्यांनी मात्र असं मीठ लावून पाणी काढून टाकायचं आहे. काही जणांना याच्यामध्ये साखरेची चव पण आवडते, म्हणून भाजी पूर्ण तयार झाली की त्याच्यावर थोडीशी साखर पेरतात. म्हणजे भाजीला थोडासा असा थोडीशी गोड चव येते. पण आपण मात्र ही अशी कडवटच भाजी करणार आहोत. जसं ओला नारळ घातल्यानंतर याचा कडवटपणा तितकासा जाणवत आणि भाजी खूप सुंदर लागते. ही अशीच आपल्याला थोडी याच्यामध्ये शेकून घ्यायची आहे. आपलं कारलं छान मस्त याच्यामध्ये शेकलं गेलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता ओला नारळ घालूया. आणि व्यवस्थित याच्यामध्ये मिळवून घ्यायचं आहे. आणि आता ओला नारळ जास्त करपू न देता मी गॅस बंद करते आहे आणि आपली भाजी तयार आहे. आपली कारल्याची भाजी तयार आहे. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला खूप खूप आवडेल. माझा व्हिडिओ पाहताय, लाईक करताय, शेअर करताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.